तुम्हाला जर मणिपूरच्या घटनेचा वेदना होणार नसतील तर तुम्ही महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे नाही। हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे। आपल्या नातेवाईकांनी महिलेचा छेड केली म्हणून त्याचं सरकलम करणाऱ्या शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। यांना वेदना नाही, संवेदना नाही, यांना फक्त सत्ता 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 याच्याशिवाय काही दिसत नाही आणि म्हणून त्यांचा धिक्कार करून आम्ही सगळे बाहेर पडलेलो। जब यह घटना घटी उसके बाद प्रधानमंत्री के कुछ विदेश दौरे थे और ये घटना केंद्र गृहमंत्री के पास पहुंची तो उन पहला निर्णय लिया कि इंटरनेट को बंद किया जाए और उसके बाद में कोई बोलेगा नहीं, चुप्पी साधने का निर्णय हुआ। अमित शाह मणिपुर गए थे लेकिन कोई एफआईआर नहीं हुआ, इस घटना का कोई जिक्र नहीं हुआ। और प्रधानमंत्री ने जो भी वक्तव्य दिया है उसमें और राज्यों की बात करते हैं, क्या मणिपुर की घटना का समर्थन कर रहे हैं वो? हमारी मांग है कि मणिपुर की सरकार को प्रधानमंत्री तुरंत बर्खास्त करे। 2017 का वीडियो आपने देखा होगा, 2017 का प्रधानमंत्री का ट्वीट आपने देखा होगा, उन्होंने मणिपुर के बारे में क्या कहा है कि जो सरकार लॉ एंड ऑर्डर नहीं संभाल सकती उसको सत्ता में रहने का कोई अधिकार नहीं है। ये खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 2017 में कहा था, आज क्यों नहीं हम अपनी बात पर अमल करते? हमारी मांग है कि मणिपुर की सरकार के राज्य सरकार के खिलाफ तुरंत कार्रवाई की जाए और जो सुप्रीम कोर्ट ने जो सो मोटो मुद्दा उठाया है और प्रधानमंत्री को डांट लगाई है कि भारत सरकार क्यों चुप्पी साधे बैठी है, और आज विधानसभा में हमारी महिला भगिनी सदस्यों को 2 मिनट बोलने नहीं दिया जाता। हम चाहते हैं कि विधानसभा की सरकार की ओर से विधानसभा में प्रस्ताव लाया जाए। मणिपुर मधे 4 मेला ज्या महिलांच्यावर सामुदायिक बलात्कार झाला त्या संदर्भातल्या काही चित्रफिती ह्या संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेल्या आहेत आणि संपूर्ण देशाची मान ही शरमेने खाली गेलेली आहे। एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे लोक हे आम्ही विश्वगुरु म्हणून बडाया मारतायत, आम्ही विश्वगुरु म्हणून संपूर्ण जगाला म्हणजे विश्वाला मार्गदर्शन करणारा असा मार्गदर्शक आमचा पक्ष आहे, जगामधला सगळ्यात मोठा पक्ष आहे, अशा पद्धतीची बिरुदावली हे भारतीय जनता पार्टीचे लोक मिरवतायत। आणि दुसऱ्या बाजूला याच देशामध्ये महिलांची किती विटंबना होतीये, केवळ विटंबना नाही तर काल आपण बघितलं असेल त्यात महिलांना नग्न अवस्थेमध्ये आणि त्याचबरोबर नग्न अवस्थेमध्ये असल्यानंतर सुद्धा त्या महिलांच्या गुप्त अंगाच्या अंगामध्ये कशा पद्धतीने खुलेआमपणे भर रस्त्यावर या मणिपूरमध्ये वागलं जात होतं, अतिशय वाईट कृत्य केलं जात होतं। परंतु ही सगळी घटना 4 मेला घडली आणि काल 20 जुलै पर्यंत हे सगळं लपून राहिलं, याचा अर्थ या देशामध्ये अशा किती भयानक घटना घडतायत आणि त्या सत्ताधीशांच्या दहशतीखाली लपवल्या जातायत, लपल्या जातायत हे यातून स्पष्ट झालं। आणि म्हणून किरीट सोमय्या अमित शहांना काय भेटतील किंवा आणखीन अतुल भातखळकर कोर्टा संदर्भात काय बोलतील, भारतीय जनता पार्टीचा विश्वगुरु म्हणून पूर्णपणे चेहरा हा मलिन झालेला आहे, काळवंडलेला आहे, काळा झालेला आहे। परंतु हे आमच्या देशाचे राज्यकर्ते आहेत म्हणून आज आम्हाला या विश्वगुरूंचा उल्लेख करताना सुद्धा आम्हाला शरम वाटते आणि हे निषेधार्ह आहे, म्हणून मी या सगळ्या घटनांचा निषेध करतो।